नमस्कार मित्रांनो, करिअर मेकिंग गायडन्समध्ये आपल्या सर्व पालक आणि विद्यार्थी मित्रांचं हार्दिक स्वागत. आजचा जो विषय आहे तो म्हणजे कॅटेगरी वाईज फी स्ट्रक्चर ऑफ सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस इन महाराष्ट्र. आजचा जो विषय आहे तो म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर, औरंगाबाद जालना रोड बदनापूर. बदनापूरचं जे मुस्लिम मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्या कॉलेजच्या संदर्भातल्या फी स्ट्रक्चरच्या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. हे मुस्लिम बांधवासाठी असणारं हे कॉलेज आहे आणि या ठिकाणी SC ST रिझर्वेशन नाही, कारण ते म्हणजे का नाही वगैरे ते सगळं मी सांगेल पुढे त्या अनुषंगानं. तर डिस्क्रिप्शनमध्ये ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी एवढीच आहे. या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी 636,364 रुपये आणि 63,636 रुपये ही त्याची डेव्हलपमेंट फी आहे आणि टोटल जी फीज आहे ती 7,00,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी. आणि OBC कॅटेगरीसाठी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीसाठी ट्यूशन फी 318,182 रुपये, डेव्हलपमेंट फी मात्र 63,636 रुपये एवढी आहे. तर तो जो DD आपल्याला काढायचा आहे OBC कॅटेगरीसाठी, म्हणजे मुस्लिम मायनॉरिटीमधलं OBC कॅटेगरी असणाऱ्या विद्यार्थ्यांना 381,818 एवढा DD आपल्याला काढायचा आहे. इकॉनॉमिकली वीक म्हणजे बॅकवर्ड क्लास या कॅटेगरीसाठी 318,182, ट्यूशन फी आणि डेव्हलपमेंट फी 31,818 आहे. तर एकूण 3,500,000 रुपये फीज आपल्याला इयरली भरायचे. या ठिकाणी हॉस्टेल मेस ह्या ऑप्शनल गोष्टी आहेत, कदाचित तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्ही नाही घेऊ शकता. हे 1,10,000 एक वर्षाची फीज आहे. ते त्याचा DD आपल्याला ह्यात वाढवून करायचं आहे. त्यामुळं हे सगळ्यांना बघायला गेलं तर ओपन कॅटेगरीसाठी 810,000 DD काढायचं आहे टोटल फी खर्च पहिल्या वर्षी. या ठिकाणी डिपॉझिट वगैरे काही असं नाही, इतर खर्च काहीच नाही. OBC मात्र 491,818 आणि EBC मात्र 460,000 DD काढायचं आहे. तर हा जो तुम्हाला अपडेट आहे तो बदनापूरच्या कॉलेजचा अपडेट आज आम्ही तुम्हाला सादर केला. हा आपल्या मुस्लिम बांधवांना उपयोगी पडतो असं वाटलं तर तुम्ही लाईक जरूर करा आणि तुमच्या म्हणजे इतरसुद्धा कॉलेजेसमध्ये आपल्याला ॲडमिशनच्या संदर्भात काही आपल्याला क्वेरी असेल तर ते आम्हाला व्हॉट्सअप जरूर करा. आम्ही पेड काउन्सिलिंगमध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. आम्ही मॅनेजमेंट गव्हर्नमेंट कोट्यातल्या सर्व ॲडमिशनच्या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.